मध्ये सरांकडून गुडघेदुखी या विषयी माहिती जाणून घेतली. सरांनी आपल्याला गुडघेदुखीची कारणे, लक्षणे आणि उपलब्ध उपचार पद्धती यांच्याशी ओळख करून दिली. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये गुडघेदुखीसाठी सांध्यरोपण च्या शस्त्रक्रिया म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही गुडघ्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट साठी काय टेक्निक वापरता? टोटल नी रिप्लेसमेंट साठी आम्ही बायो इंटॅक्ट टेक्निक ही वापरतो. ही एक कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये सर्वास्टस अप्रोच म्हणजे गुडघ्याची सांध्यरोपण शस्त्रक्रिया स्नायू न कापता, वेदनारहित शस्त्रक्रिया म्हणजे पेनलेस सर्जरी आणि विदाउट टूर्निकेट म्हणजे रक्तपुरवठा बंद न करता, तर ह्या तिन्ही टेक्निक्स कंबाईन करून आम्ही या टेक्निकला बायो इंटॅक्ट टेक्निक असे म्हणतो. बायो इंटॅक्ट टेक्निक आम्ही आता अपोलो हॉस्पिटलमध्ये सांध्यरोपण साठी आम्ही वापरत आहोत. तुम्ही बायो इंटॅक्ट टेक्निक मध्ये सबबॅस्टस अप्रोच असं म्हणालात, तर हा सबबॅस्टस अप्रोच म्हणजे काय आणि याचा आपल्या पेशंट्सला कसा फायदा होतो? सबबॅस्टस अप्रोच म्हणजे जेव्हा नी रिप्लेसमेंट साठी गुडघा उघडला जातो त्यासाठी ट्रॅडिशनल अप्रोच जो आहे त्यामध्ये गुडघ्याचा मुख्य स्नायू हा कट केला जातो, मुख्य स्नायू कट करून मग शस्त्रक्रिया केली जाते. पण वॅस्टस मसल किंवा स्नायू कट केल्यामुळे जरी तो परत रिपेअर केला गेला पण त्याची ताकद पूर्वरीत येण्यासाठी कमीत कमी एक महिना लागतो. तर एक महिना पेशंटला आराम किंवा रिकव्हरी ही स्लो असते, प्लस सर्जरी दरम्यान ब्लिडिंग होणे, पेन वाढणे हे प्रकार स्नायू कापल्यामुळे होतात. सबवॅस्टस अप्रोचमध्ये आपण मुख्य स्नायू शाश्वतरित्या बाजूला घेतो कट न करता आणि मग सांध्यरोपण शस्त्रक्रिया करतो. स्नायू शाश्वत ठेवल्यामुळे पेशंटची ताकद मेंटेन राहते, ब्लिडिंग कमी होते, वेदना कमी होतात. त्याचमुळे पेशंटला आपण पहिल्याच दिवशी संध्याकाळी उभे करू शकतो, दुसऱ्या दिवशी आपण पेशंटला चालू शकतो आणि तिसऱ्या दिवशी पेशंटला पायऱ्यात चढ उतर याची प्रॅक्टिस आपण पेशंटची घेऊ शकतो. तर सबवॅस्टस अप्रोच म्हणजे सांध्यरोपण शस्त्रक्रिया गुडघ्याचा मुख्य स्नायू न कापता. तुम्ही ही टेक्निक वेदनारहित असते असं मेन्शन केलं, ती कशी वेदनारहित होऊ शकते? सांध्यरोपण शस्त्रक्रिया वेदनारहित करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे औषधांचे मिश्रण हे इंजेक्शनद्वारे फायनल इम्प्लांट टाकायच्या आधी गुडघ्याच्या स्नायूमध्ये, लिगामेंट्समध्ये व हाडांमध्ये व कॅप्सूलमध्ये टाकले जाते. हे मिश्रण टाकल्यामुळे आपण पेशंटच्या सर्जरीनंतर होणाऱ्या वेदना या अतिशय कमी, म्हणजे जर का 100% वेदना होत असतील तर मिनिमम 25% आपण त्याला कमी करतो, ज्यामुळे पेशंटला 3 ते 4 दिवस पेशंट हॉस्पिटलमध्ये कम्फर्टेबल राहतो आणि त्याचमुळे तो पहिल्या दिवशी चालू फिरू शकतो. मिश्रण इंजेक्ट करण्याव्यतिरिक्त आपण पेशंटला ॲडॅप्टर कॅनल ब्लॉक म्हणजे ज्यामध्ये मांडीची ठराविक नस ज्या अवतीभोवतीसुद्धा लिग्नोकेन नावाचे औषध टाकले जाते, त्यामुळे सुद्धा आपल्याला वेदना ह्या कमी करण्यात मदत होते. तर पहिले पेशंटला भीती असायची की सांध्यरोपण शस्त्रक्रिया म्हणजे 4 ते 5 दिवस तीव्र वेदना होणार, पण आता पेशंटला त्या वेदना सहन करावं लागत नाही आणि अतिशय पेनलेस अशी टेक्निक आम्ही आता सांध्यरोपणासाठी वापरत आहोत. सांध्यरोपण शस्त्रक्रियेमध्ये रक्तपुरवठा बंद न करता ही शस्त्रक्रिया केली जाते, मग याचे आपल्या पेशंट्सला कसे फायदे होतात? येस, विदाउट टूर्निकेट ट्रॅडिशनल मेथड जर बघितली तर त्यामध्ये 1 तासासाठी गुडघ्याचा रक्तपुरवठा हा गुडघ्याचा पट्टा वापरून बंद केला जायचा, ज्यामुळे 1 तास रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे गुडघ्याच्या खालच्या स्नायूंना, पेशींना, हाडांना ब्लड सप्लाय, ऑक्सिजन कमी पडायचे आणि त्यामुळे हायपॉक्सिक इंजुरी म्हणजे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे जी इंजुरी होते ती इंजुरी या स्नायूंना किंवा गुडघ्याला व्हायची, त्यामुळे पेशंटला 4 ते 5 दिवस गुडघ्यामध्ये वीकनेस, मसलमध्ये वीकनेस, पायाला मुंग्या येणे असे प्रकार व्हायचे, इन्फेक्शन रेट वाढायचे, स्वेलिंग वाढायची, डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे पायातल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड क्लॉट्स तयार होणे असे प्रकार वाढायचे. तर ही रिस्क आपण रक्तपुरवठा चालू ठेवल्यामुळे किंवा बंद न केल्यामुळे ही रिस्क आपण मिनिमम करून टाकतो, ज्यामुळे थ्रूआउट द सर्जरी आपल्याला ब्लड सप्लाय मेंटेन ठेवता येतो आणि स्नायू न कापल्यामुळे ब्लिडिंग कमी होते म्हणून आपल्याला रक्तपुरवठा बंद करण्याची गरज पडत नाही. तर त्यामुळे आपण नरिशमेंट किंवा ऑक्सिजन सप्लाय हा गुडघ्याला चालूच ठेवतो ड्युरिंग द सर्जरी आणि त्यामुळे आपल्याला पेशंटला
पहिल्या दिवशी चालवण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी, स्वेलिंग कमी करण्यासाठी या टेक्निकचा फायदा होतो. या बायो इंटॅक्ट टेक्निकचा आपल्या पेशंटच्या रिकव्हरीवरती काय परिणाम होतो? बायो इंटॅक्ट टेक्निकमध्ये पेशंटची रिकव्हरी ही फास्टेस्ट असते. आतापर्यंत अवेलेबल जेवढे टेक्निक्स आहेत, पहिले ह्या टेक्निक एक एक टेक्निक वेगवेगळ्या सेंटरला अवेलेबल होत्या. आपण बायो इंटॅक्ट टेक्निक हे सगळ्यात चांगल्या टेक्निकचं एक कॉम्बिनेशन म्हणून आपण वापरतो, त्यामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी एका वेळेस वापरल्यामुळे पेशंटचा रिहॅब, पेशंटची रिकव्हरी ही फास्टेस्ट होते. पहिल्याच दिवशी पेशंटला चालता फिरता येते, दुसऱ्या दिवशी पायऱ्या चढउतर करता येते, प्लस विदिन वन वीक पेशंट विदाऊट सपोर्ट चालू शकतो. आणि 15 ते 20 दिवसात एकदा टाके निघाले की सायकलिंग, जॉगिंग ट्रॅकवर फिरणे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या लाईफस्टाईलमध्ये तो इनकॉर्पोरेट करून घेऊ शकतो आणि त्यामुळे तो डायबिटीज, बीपी, हायपरटेन्शन या आजारांपासून स्वतःला मुक्त करू शकतो. थँक्यू सर. आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सरांकडून शांतिरोपणाच्या एक नवीन टेक्निक बायो इंटॅक्ट टेक्निक याविषयी माहिती घेतली. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये या शस्त्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या इम्प्लांट्स बद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा. थँक्यू.